कर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। या व्हिडिओमध्ये आपण अभियोग्यता चाचणी परीक्षेला जाता जाता आपल्याला कोणते महत्त्वपूर्ण मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत याबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वात अगोदर अभियोग्यता चाचणीसाठी सर्वांचे हॉल तिकीट आलेले आहेत, ते हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड केले असणार, त्यानुसार तुमचे जे दिनांक आहेत त्यानुसार तुम्ही आपल्याला पुढील काय कार्यवाही आहे या संदर्भात तयारीही नक्कीच केलेली असणारी आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, आपल्या अभियोग्यता चाचणीमध्ये आपल्याला प्रश्नसंख्या कशी येणार आहे, तर 120 मिनटं तुम्हाला कालावधी मिळणार आहे। साधारण 120 मिनटं म्हणजे 2 तास, तरी 1 तास अगोदर परीक्षेला आपल्याला बोलवलेलं आहे आणि त्यामुळे मग साधारण 3 तासाची तुम्हाला एका ठिकाणी बसण्याची तयारी आत्तापासून असायला हवी। म्हणजे 3 तास तुमचं माइंड हे एका गोष्टीवर फोकस तुम्हाला करता यायला हवं, तरच तुम्हाला पेपर सोडवताना त्या गोष्टीमध्ये महत्त्वाचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर जे प्रश्नसंख्या आहेत त्याच्यामध्ये अभियोग्यतेवर आधारित 120 प्रश्न आहेत आणि बुद्धिमत्तेवर आधारित 80 प्रश्न आहेत, असे एकूण तुम्हाला 200 प्रश्नांची पेपर जो आहे तो स्क्रीनवर दिसणार आहे। त्याला आपल्याला 120 मिनटाचा कालावधी मिळेल आणि त्यामध्ये उलटा जो टायमर आहे तो पण आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, त्यामुळे ती एक गोष्ट लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसल्यामुळे जो पेपर आहे तो पूर्ण पेपर सोडवण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे। आणि त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता अभ्यासाची तयारी करीत असताना किंवा ज्यांचा पेपर आहे त्याला जात असताना आपला अभ्यास हा पूर्णपणे झालेला आहे किंवा नाही हा आपल्याला प्रश्नचिन्ह असतो, परंतु कुठलीही स्पर्धा परीक्षेला पूर्णपणे अभ्यास हा परिपूर्ण झाला असं आपण कधीही म्हणू शकत नाही। त्यामुळे जो काही अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासावर आधारितच आपल्या नॉलेजचा पूर्वज्ञानाचा वापर करून आपल्याला आलेल्या परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं आणि योग्य पद्धतीने सोडवणं यावर भर द्यायचा आहे। सर्व प्रश्न सोडवण्यावर आपल्याला भर द्यायचा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाही आहे, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे। म्हणजेच तुम्हाला एखादी प्रश्न सोडवत तुम्ही आहात, जसं की हा प्रश्न तुम्ही सोडवायला घेतला आहे आणि तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सोडवताना असं लक्षात आलं की ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कन्फर्म माहिती नाही, समजा याचं माहिती आहे पण नाही माहिती, तरीसुद्धा तुम्ही एखादी ऑप्शन टिक केला आहे तर तुमचे मार्क्स जाणार नाही, त्यामुळे तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला जे साइन्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत। म्हणजेच तुम्ही एखादी प्रश्न सोडवला आहे आणि तो प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवर इकडच्या साईडला जो दिसतोय त्याच्या पुढचा प्रश्न तुम्ही घेतला आहे पण अलीकडचा प्रश्न तुम्ही सोडवलेला नव्हता किंवा त्याच्या अगोदरचा प्रश्न तुम्ही सोडवलेला नव्हता, तर तो तुम्हाला व्हाईट कलर म्हणजेच पांढऱ्या रंगामध्ये दिसणारा आहे। आणि जो प्रश्न तुम्ही सोडवलेलाच नाही आहे टच करूनसुद्धा, तर त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे किंवा ते तो जो प्रश्न क्रमांक आहे तो लाल अक्षरात दिसणारा आहे, लाल रंगात दिसणारा आहे। त्यानंतर तो प्रश्न तुम्ही सोडवलाय, सेव्ह अँड नेक्स्ट या बटणावर टिक केल्यानंतर तुम्हाला हिरव्या रंगामध्ये तो प्रश्न जो आहे तो सोडवलेला दिसणारा आहे। यावरून तुमचे किती प्रश्न सोडून झालेत हे तुम्हाला लक्षात येणार आहे। आपल्याला जो वेळ दिला आहे 120 मिनटाचा वेळ आहे, मग 120 मिनटाला आपण 200 प्रश्न म्हणतो तर साधारण 36 सेकंद आपल्याला एका प्रश्नाला मिळत आहेत, तर तुम्हाला साधारण 30 सेकंदात एखादी प्रश्न सुटत असेल तर तो प्रश्न सोडवायचा आणि जर तो प्रश्न सुटत नसेल तर तो प्रश्न स्किप करून पुढच्या प्रश्न सोडवण्यावर जायचा आहे। त्यानंतर वेळेचं काटेकोर नियोजन पाळणं गरजेचं आहे, तरच तुमचे सर्व प्रश्न टच होणार आहेत। त्यानंतर रफ पेपर तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केला जातो, त्याच्यावर तुम्हाला जे काही कॅल्क्युलेशन करायचं आहे तर ते कॅल्क्युलेशन तुम्ही त्यावर करू शकता, परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की कमीत कमी कॅल्क्युलेशनमध्ये किंवा कमीत कमी स्टेप्स लिहिण्यामध्ये वेळ न जास्त वाया घालवता आपल्याला कमीत कमी स्टेप्समध्ये त्या प्रश्नाचं उत्तर काढता यावं। म्हणजे आपल्याला 30 सेकंदातच त्या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे। प्रश्न जरी आपल्याला एखादी येत नसेल तर तो प्रश्न स्किप करून पुढचा प्रश्न आपण सोडवायचा, मग तो तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करून ठेवू शकता। तुम्हाला जर कन्फ्युजन वाटत असेल हे किंवा हे आहे याचं उत्तर, तर मार्क फॉर रिव्ह्यू करून पुढचा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे। पूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची हे ध्येय आपल्यासमोर आपल्याला ठेवायचं आहे आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य माहित आहे तिथे टिक केल्यानंतर आपल्याला तो प्रश्न सेव्ह अँड नेक्स्ट आपण केलाय का याची खात्री करून मग पुढच्या प्रश्नाकडे वळायचा आहे। कारण काही वेळेस काही उमेदवार हे पटकन टिक करतात आणि त्यांना लक्षात येतं, त्यांना असं वाटतं की आपण तो प्रश्न सेव्ह अँड नेक्स्ट केला आहे आणि पुढे जातात, आणि पण मात्र स्क्रीनवर तुम्हाला तिथे जे हे आहेत साइन्स आहेत त्याच्यावरून ते लक्षात येणार आहे, ते तुम्ही लक्ष देऊन सोडवा। नाहीतर मग चुका मागच्या अभियोग्यता चाचणीत जे उमेदवारांनी केली त्या तुम्ही करू नका की प्रश्न टच केला आहे टिक केला आहे परंतु सेव्ह अँड नेक्स्ट न करता पुढच्या ह्याच्यावर गेलेले आहेत, तर ह्या टेक्निकल इश्यूजमुळे तुमचे मार्क्स कमी होऊ नये त्याच्यावर तुम्ही भर द्यायचा आहे। ताणतणाव न घेता सकारात्मक विचार ठेवायचे आहेत। जो काही पेपरचा आपला अभ्यास झाला आहे तो परफेक्ट झालेला आहे असं तुम्ही डोक्यात ठेवायचं,
आपण योग्य पद्धतीने अभ्यास केलेला आपल्याला सर्व प्रश्न सोडवता येतात, आपण सर्व काही करू शकतो, जे काही अभ्यास आपला आहे त्याच्यावरून आपण सुद्धा ही एक्झाम क्रॅक करू शकतो असं आपल्या मनामध्ये आपण वारंवार उच्चार करायचा आहे आणि त्यानुसारच आपला जो काही रिव्हिजन आहे तो करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला जो काही अभ्यास केला आहे तो ॲटलिस्ट संपादन करता येईल आणि त्याच्यावर जे काही प्रश्न येतील ते सोडवता येतील, त्यामुळे काळजी न करता सोडवा. आता ज्यांचा पहिल्याच शिफ्टमध्ये पेपर आहे त्यांना जरासं एक वाटू शकतो की आम्ही पहिल्याच शिफ्टमध्ये पहिल्याच दिवशी पेपरला जातो आहोत आणि त्याच्यानंतर बाकीच्यांना नंतर पेपर मिळतील किंवा त्यांना थोडीशी माहिती मिळेल. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या शिफ्टचा जो पेपर असतो तो साधारण इतर शिफ्टच्या पेपरपेक्षा त्याची काठिण्य पातळी ही कमी असते. नॉर्मलायझेशन मेथड जो आहे त्याच्यानुसार IBPS पेपर घेणार, म्हणजेच पहिला पेपर जो आहे, दुसरा, तिसरा, जसा जसा क्रमाक्रमाने तो वाढत जातो तसं तसं पेपरचे जे काठिण्य पातळी आहे त्याच्या प्रश्नांच्या पद्धतीमध्ये बदल पडत जातो आणि ते मेंटेन करण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु प्रश्न पद्धती किंवा प्रश्न जे आहे ते रिपीट होणार नाही याची ते पूर्णपणे काळजी घेत असतात. त्यामुळे तुम्ही तो मुद्दा थोडा डोक्यातून दूर ठेवा आणि दुसऱ्यांना फायदा होईल आम्हाला नुकसान होईल असं काही तुम्ही त्यामध्ये डोक्यामध्ये तो मुद्दा न घेता अभ्यास पुढे चालू ठेवायचा आहे. त्यानंतर जागरण करून अभ्यास करणं टाळा, तब्येतीची काळजी घ्या. त्याच्याबरोबर किती वेळ आपण एखादी गोष्ट वाचतोय किंवा किती वेळा वाचतोय याच्यापेक्षा आपण एक टायमर लावा स्वतःला, आतापासून टायमर लावण्याची सवय ठेवा आणि त्या टायमरमध्ये आपण स्वतःची एक ध्येय निश्चिती करा आणि त्या ध्येय निश्चितीमध्ये किती ध्येय तुम्ही सिद्ध केले, साध्य केले त्याच्यानुसार तुम्ही टिक मार्क करा आणि मग पुढे पुढे सरकत चला. म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट लक्षात येईल की आपलं रिव्हिजन हे प्रभावी होत आहे किंवा नाही, किंवा त्यामध्ये आपल्याला काही अजून सुधारणा हवी आहेत का. आता राहता राहिला मुद्दा, मी पहिल्यापासून जे सांगते त्या पद्धतीनुसार की आपलं पूर्वज्ञान किती होतं आणि आता आपण सद्यस्थितीमध्ये तो उपयोगात आणण्यासाठी आपली मनस्थिती किती सकारात्मक आहे या गोष्टीवर तुमचं सिलेक्शन ठरलेलं असतं. आणि मार्क्स जे आहेत ते डिस्प्ले होणार नाही आहेत, तर तुम्हाला ते मार्क्स नंतर डिस्प्ले होतील, त्यामुळे ती तुम्ही एक काळजी करू नका. आणि बाकीच्या काही ज्या सूचना आहेत आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण दिल्या त्या पाळा, त्याच्यानुसार अभ्यास चालू ठेवा. अजून काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यानुसार आपण माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करूयात. धन्यवाद.